एक महत्वाची बातमी चिंचवड पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार आज संपतोय रविवारी मतदान होणार आहे भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दहापेक्षा जास्त मंत्री आणि पंधरा स्टार प्रचारक भाजपनं प्रचारात उतरवलेत राष्ट्रवादीनं सुद्धा शरद पवार अजित पवार जयंत पाटलांसह अनेक दिग्गज रिंगणात उतरवले आहेत अपक्ष राहुल कलाटेंनीही मोठं आव्हान उभं करत तिरंगी लढत दिली आहे भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी संवाद साधला आहे पण पोटनिवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपणार त्यानंतर गुप्त बैठका व्हायला सुरुवात होणार एकंदरीत बघितलं तर पंधरा दिवसाच्या ह्या प्रचारामध्ये साधारणपणे चाळीसपेक्षाही जास्त आमदार दोन्ही पक्षाचे व त्याचबरोबर चौदा मंत्र्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील व त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार हे या ठिकाणी स्थान मांडून बसल्याचं समोर आलेलं आहे आपण आता चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांचं काय मत आहे ते कुठल्याही पक्षाशी संबंधित असू द्या पण त्यांचं मत काय आहे विकासाबद्दल मत काय आहे किंवा निवडणूक कशी लढवली जाऊ शकते कुणाला मतदान होऊ शकतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी सेनेचं काम करणारे व आता सध्या नाना काटे यांचा प्रचार करणारे अनंत कोराळे आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पाच वर्ष नगरपालिकेचा अनुभव आहे व आत्ता ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये नाना काटे यांचा प्रचार करताना दिसत आहेत एकंदरीत तीन उमेदवार आहेत ज्यामध्ये अश्विनी जगताप भारतीय जनता पक्षाकडून लढत आहेत त्याचबरोबर नाना काटे जे आहेत ते राष्ट्रवादीकडून लढतात त्याचबरोबर राहुल कलाटे हे अपक्ष म्हणून लढत आहेत काय सांगाल एकंदरीत ही निवडणूक कशी बघताय काय तुमच्या मनामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाबद्दल काय मत आहे एकंदरीत जर निश्चितपणे ही निवडणूक खऱ्या अर्थान आता जनतेने हातात घेतलेली आहे जेव्हा आम्ही आता, आता प्रचाराला निघतो या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो काय भ्रष्टाचार भाजपच्या माध्यमातून झाला लोकांनी तो उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आता लोकांना तो, तो सांगायचीही गरज नाही अशी परिस्थिती सर्व परिस्थिती लो जनतेपर्यंत पोहोचलेली आहे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन या एवढ्या वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अशी कधी घटना घडली नाही की स्टँडिंग कमिटी चेअरमनला अटक केली गेली का तर त्याने भ्रष्टाचार केला म्हणून तर निश्चितपणे हे जनतेपर्यंत पोहोचलं आहे ओरडाओरडी करून काही होणार नाही आहे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे कल महाविकास आघाडीला जोरदार या निवडणुकीच्या माध्यमातून मिळेल विनायकजी काल आपलं बोलणं झालंच पण आज मला सांगा की एकंदर जर बघितलं तर निवडणुकीचं चित्र आता निवडणूक अतिशय जवळ आलेली आहे काय सांगाल एकंदरीत या पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला अस्तित्वात आली आणि आज दोन हजार सतरा पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास झाला पहिला जो डी पी हे डी पी आम्ही केला डी पी आम्ही केला खोटं बोलायचं रेटून बोलायचं काम करतात पहिला डी पी जो तयार झाला तो रणखांबे साहेब होते आणि याच प्रभागातून अपर्णा डोकेत त्यांचे सासरे डोके साहेब हे त्यांना सहाय्यक होते तो पहिला डीपी नवीन गावाच्या नंतर दुसरा डीपी आता तिसऱ्या चा पीचं काम चालू आहे जे नाळेसाहेब आहे जो बावीसलाच खऱ्या अर्थानं पूर्ण व्हायला पाहिजे होता पण यांचं त्या गोष्टीकडे लक्ष नसतं की शहराच्या विकासासाठी काय केलं पाहिजे जो। फक्त जोरजोरात छातीवर बडवून बडवून सांगायचं की डीपी केला विकास केला विकास केला के पाच मोठी कामं सांगायची ना आम्ही एक असं असताना तेजस्वी सूर्या जे की खासदार आहेत त्यांनी सांगितलं की मोदींच्या प्रमाणे लक्ष्मण जगताप यांनी काम केलं मी काल पण तुम्हाला हे सांगितलं भाऊंच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कालखंडात सत्तावीस वर्ष भाऊ hmm. सत्तावीस वर्ष भाऊ हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारसरणीत होते ते पहिल्यांदा विधान परिषदेला जेव्हा अपक्ष निवडून राहा hmm. त्यांना पूर्ण राष्ट्रवादीचीच ताकद होती hmm. आणि त्यांची लढाई सुरुवातीच्या hmm. आमदारकीच्या काळात त्यांची लढाई नेहमी भाजपच्या विरोधात राहिली म्हणजे भाऊ पक्षनेता झाले स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले महापौर झाले विधानपरिषद झाले विधानसभेवर गेले हे भाजपशी लढूनच गेले आणि खऱ्या अर्थानं सत्तावीस वर्ष एखाद्या व्यक्तीच्या मागं आदरणीय साहेब आणि पवार साहेब होते म्हणूनच त्यांना त्या भागात विकास करता आला हे त्रिवार सत्य जे कुणी खोडू शकत नाही म्हणजे या शहराचा विकास हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारातून झाला हे अनेकांना मान्य आहे आणि पाच वर्षात म्हणजे सतरा ते बावीस जेव्हा सत्ता भाजपच्या हातात महापालिकेत गेली आता अनंतजींनी सांगितलं की भ्रष्टाचाराचा कळच झाला आणि त्याचं उदाहरण त्यांनी दिलं की भाजपचा स्टँडिंग चेअरमन लाच घेताना पकडला गेला ही दुर्दैवी घटना आहे लाच घेताना पकडला गेला ही दुर्दैवी घटना आहे पण एकंदरीत जर बघितलं तर आत्ता तेजस्वी सुरे यांनी सांगितलं होतं की लक्ष्मण जगताप यांचं जे कार्य आहे ते मोदींच्या कार्याची त्यांनी तुलना केली इतकं मोठं नक्की काम होतं का आणि पुढचं तुमची रणनीती काय आहे तीन दिवसाची खरं तर आत्ताच भाऊ म्हणाले की लक्ष्मण भाऊ सत्तावीस वर्ष झालं की राष्ट्रवादीमध्ये होते पण त्या त्या, त्या, त्या काळात भरपूर भ्रष्टाचार झाला लोक म्हणजे भरपूर लोकांना अडचणी आल्या आणि काही प्रश्न घरांच्या वगैरे प्रश्न सुटले नाहीत म्हणून भाऊनी राजीनामा दिला आणि नंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर भाऊनी मग भरपूर कामं अंमलात आणली आणि आन... भाऊ भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांना न्याय मिळाला असं वाटतंय का नेमकी काय तुमची भूमिका भाऊ भारतीय जनता पक्षात आल्यानंतरच त्यांना न्याय मिळाला आणि त्यानंतर झालेला विकास तर सगळ्यांच्या डोळ्यासमोरच आहे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही विकास हा भारतीय जनता पक्षात आल्यानंतर झाला असं यांचं म्हणणं आहे एकंदरीत जर बघितलं तुम्ही एक युवक आहात कसं बघताय या निवडणुकीकडं एकंदरीत आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि असं असतानाही ही निवडणूक आत्ता देशपातळीवर असेल राष्ट्र राज्य पातळीवर असेल प्रतिष्ठेची झालेली काय सांगाल आपण युवक म्हणून जर पाहिलं तर आता ही निवडणूक भाऊ जेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून भारतीय जनता पार्टीमधनं आल्यापासून भाऊंनी मनापासून केलेल्या चिंचवडमधला विकास किंवा सर्व गोष्टी ज्या भाऊंनी योग्य प्रमाणात घडवल्या तो सर्व युवावर्ग आजपर्यंत पाहत आला आहे आत्ता ह्यांनी आरोप करणं की राष्ट्रवादीत असताना काय झालं किंवा काय झालं तो मागचा काल गेला पण आज भाऊंनी भाजपमध्ये आल्यापासून जो विकास केला तो विकास युवा वर्गाने पाहिला आहे आणि आजची निवडणूक ही पूर्ण जनतेनी तसेच युवा वर्गाने हातात घेतलेली आहे ती निवडणूक पूर्णपणे भाऊ हे यशस्वी होणार जसं अश्विनीताईंना त्याचं पूर्ण बहुमत मिळणार आणि नक्की अश्विनीताई विजय होणार आपण बघितलं की अश्विनीताईचा विजय होईल असं भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्तेसुद्धा सांगत आहेत पण एकंदरीत आरोपाबद्दल काय सांगाल अनेक ठिकाणी आरोप होत आहेत ज्या प्रभागामध्ये तुम्ही काम करताय तिथेही मोठ्या प्रमाणात आरोप झालेले आहेत काय सांगाल नाही पहिल्यांदा तर आहे ना म्हणजे जे आमच्या सहकार्यानं सांगितलं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली खरोखरच जनतेने हातात घेतलेली आहे कारण जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकतं आज देवेंद्रींच्या नेतृत्वामध्ये काम कसं होतं आहे सर्व सगळीकडं हे आहे आणि दुसऱ्यांनी जो आरोप केला की स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष सापडला सत्ता यांचीच होती पोलिस यांच्या ताब्यात होती यंत्रणा यांच्याकडे होती मग त्या त्यांना सपोर्ट कुणी केला मग सोडण्यासाठी किंवा ते कसे सुटले मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही तिथं तर भाजपचा काही इंटरफेअर नव्हता याचा अर्थ फक्त बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र होतं आणि ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे ते एकत्र येऊन त्या कशा पद्धतीने ते संपूर्ण पण टाकले हे सत्य आणि जनतेने हातात घेतलीच आहे ही निवडणूक आणि शंभर टक्के म्हणजे नोट करून ठेवा की कमीत कमी, कमी पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या लीडनी हे सीट शंभर टक्के येईल पाहिजे विनायकजी एक मुद्दा मी तुम्हाला दोघांना विचारणार आहे ज्यामध्ये अजित पवार ह्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत पण आत्ता ते विरोधी पक्षात आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे देशातल्या असतील राज्यातल्या असतील सर्व प्रति जे मोठे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी छान मांडून बसलेले दिसतात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने इतकी यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची का वाटते सरळ सरळ आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही पाशवी विचार सध्या संपूर्ण देशात गल्ली टू दिल्ली राबवण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपकडे आहे तुम्ही काल पण मुलाखतीत त्यांचा नेता तुम्हाला म्हटला की आम्ही बारा महिने चोवीस तास निवडणुकीसाठी तयार असतो म्हणजे यांना फक्त निवडणुका इतके निवडणुका निवडणुका दुन्हे निवडणुकाच असतात मग विकास कधी करतात फक्त विकासाच्या गप्पा केल्या जातात साधी गोष्ट आहे गणपती दूध पितो त्यांनी लिटम स्टेज घेतली आणि सर्वसामान्यांना भ्रमित केलं मागच्या वेळीसुद्धा खूप मोठे आरोप भाजपने राष्ट्रवादीवर या महापालिकेत केले की घोटाळा झाला विठ्ठल मूर्तीत घोटाळा झाला पण सिद्ध नाही करू शकले पाच वर्ष सत्ता हातात असताना सिद्ध करू शकले नाही आणि शहराला सगळ्यात विकासाच्या गप्पा देऊ आपण सोडून पण आज त्या काही महिला भगिनी पण त्यांच्या आहेत चो आपण राष्ट्रवादीच्या काळात प्रत्येक दिवस शहराला पाणी देत होतो आणि महिलेची ती सगळ्यात मोठी गरज आहे आज दिवसाआड पाण्याचं पाप कुणी मारलं या शहराच्या माती साडेसात टीएमसी पाणी आपण पाहुण्यातून आणणार ना होतो त्यातून आणतो त्यातून एक टी एम सी पाणी गळतीच जातं म्हणून बंद नळ योजना आणणार होतो आणि त्या ठिकाणी मावळचे आमदार त्या तात्कालीन दोन हजार नऊला ला बाळा बेगडींनी शेतकऱ्यांची डोकी भडकवली आणि ते नाळाचं पाणी आपल्याला आणता आलं नाही ते एक टी एम सी पाणीचं ते, टँकर अडीच महिने अडीच महिने शहराची ताण भागली असती आणि शहरात टँकर लॉबी सक्रिय झाली नसती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात दोन हजार सतरापर्यंत या शहराला मुबलक पाणी पुरवठा आपण करत होतो दिवसाड पाण्याचं पाप सतरानंतर झालं हे जग हे संपूर्ण शहर सांगतंय आणि फक्त चिंचवडसाठी नाही भोसरे आणि पिंपरीसाठी सुद्धा एवढीच दुरावस्था आहे आज कचऱ्यापासून कुत्र्याच्या नजबंदीपर्यंत अशी एक गोष्ट नाही ज्यात भ्रष्टाचार झाला कुत्र्याची चिन्हबंदीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं अजित पवारांनी काल सांगितलं जयंत पाटलांनीही सांगितलं मग आपण ज्या प्रभागामध्ये आयडियल मॉल मौ, मौ, जो मॉडेल म्हणून आपला प्रभाग बघितला जातो चिंचवड असेल पिंपळे सौदागर असेल काय सांगाल ह्या प्रभागात कामं झालेली आहेत का कुठंच काम झालेलं नाही कामाचा दिखावा आहे जनतेला आहे ना जनतेला दिसतंय आहे ना विषय तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून काय होतं आज आपण जरी चर्चा केली किंवा काय आपण बोललो तरी डेफिनेटली निवडणूक जनतेने डोक्यात घेतलेली आहे तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिसेल दोनच दिवस राहिलेले विजय महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा नानाकाठेचा शंभर टक्के ठरलेला विजय आहे यात कुठलीही शंका नाही सगळं गैरसमज समज सर्व दूर होतील भाजपचे जे काय त्यांच्या डोक्यात आहेत ते निश्चितपणे दूर होतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व चर्चेमध्ये राजकीय विश्लेषकसुद्धा सोबत आहेत एकंदरीत ह्या शहराचा जर इतिहास बघितला तर ह्या ठिकाणी कामाचं जे जे विकास केला असं राष्ट्रवादी पण म्हणतं आहे आणि बी जे पी पण म्हणतं आहे नेमकं काय वाटतंय तुम्हाला विकास कामं ही भारतीय जनता पक्षाच्या माद, माध्यमातूनच होतील असं आम्हाला वाटतं केंद्रीय पातळीवरती पण भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि आत्ता दोन हजार चौदा नंतरची आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा पाकिस्तान संदर्भातले काही जे काही निर्णय घेतले ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाले राज्यात पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागच्या पाच वर्षात खूप चांगला पद्धतीने विकास झाला त्यामुळे आत्ताही इथे भारतीय जनता पक्षाचा विजय होईल हे आम्हाला ठामपणे वाटते भारतीय जनता पक्षाचा विजय होईल बरोबर आहे पण ह्या संपूर्ण शहराचा विकास ह्याला एक मॉडेल स्वरूप देण्याचं काम अजित पवारांनी केलं असं अनेक वेळा राष्ट्रवादीकडून बोललं जातं आणि खाजगी मध्ये सर्वजण मान्य पण करतात मग असं असताना तुम्ही भारतीय जनता पक्षानेच काम केलं असं कसं काय म्हणू शकता मुळात अजित पवारांच्या माध्यमातून काम झालं हे पूर्ण सत्य नाही एकतर पिंपरी चिंचवडचा म्हणजे औद्योगिक विकास बघता इथे औद्योगिक म नगरी जी आहे किंवा मोठे मोठे उद्योग जे आहेत ते एकोणीसशे साठपासूनच इथे अस्तित्वात आहेत टाटा मोटर्स म्हणा किंवा इतर ज्या काही ज्या काही मोठ्या मोठ्या औद्योगिक आस्थापना आहेत ह्या आधीपासूनच होत्या एकोणीसशे ब्याऐंशी साली महानगरपालिका स्थापन झाली आत्ता माझे मित्र आमचे नेते त्यांनी सांगितलं सत्याऐंशी साली अस्तित्वात आली पण महानगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशी साली अस्तित्वात आली चार वर्ष महानगरपालिकेवर सारखे सच्चे आणि काम करणारे प्रशासक होते त्यांच्या माध्यमातूनच इथे पालिकेच्या ठेवी खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्या माध्यमातून विकास झाला म्हणजे अजित पवारांनी विकास केला ही गोष्ट पूर्ण सत्य नाही काय त्यांचा <laughs> अभ्यास <बैस> कच्चा आहे ब्याऐंशीला <laughs> नगरपालिका होती सत्याऐंशीला महापालिका झाली दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णवला नव्यानं जवळजवळ चौदा गावं आपल्या महापालिकेत समाविष्ट झाली सत्याऐंशीला डी पी प्लॅन झाला आणि साधं उदाहरण देतो माझ्या सहकाऱ्यांना वाय सी एम हॉस्पिटल हे